कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता भारताचे लक्ष असणार आहे एक दिवसीय मालिकेवरती. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एक दिवसीय मालिका आजपासून सुरू होत आहे. या मालिकेकडे एक दिवसीय विश्वचषकाची तयारी म्हणून देखील पाहिले जाते. या मालिकेत उत्तम प्रदर्शन करून भारताचे काही खेळाडू आता आपले तिकीट एक दिवसीय विश्वचषकासाठी निश्चित करणार आहेत. नेमके हे खेळाडू कोण आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी राहुल, आपण पाहताय लेट्स अप मराठी. पहिला खेळाडू आहे शुभमन गिल. आता झालेल्या कसोटी मालिकेमध्ये शुभमनला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याला कसोटीमध्ये विदेशात वारंवार संधी मिळून देखील तो आपल्याला सिद्ध करू शकलेला नाही. परंतु एक दिवसीय मध्ये तो एक उत्तम बॅट्समन म्हणून देखील ओळखला जातो. त्याने आतापर्यंत आपल्या बॅटिंगच्या जोरावर भारताला अनेक एक दिवसीय सामने जिंकून दिले आहेत. त्याने एक दिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एक द्विशतक, 4 शतक तसेच 5 अर्धशतक देखील केले आहेत. त्याची सरासरी देखील एक दिवसीय मध्ये उत्तम आहे. तो वारंवार धावा करत आहे, त्यामुळे आता एक दिवसीय विश्वचषकासाठी तो आपले स्थान निश्चित करण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरणार आहे. एक दिवसीय विश्वचषकासाठी तो आपले स्थान निश्चित करतो की नाही हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. दुसरा खेळाडू म्हणजे सूर्यकुमार यादव. भारताचा T20 स्पेशलिस्ट, विश्व क्रिकेटमध्ये एक नंबरचा T20 बॅट्समन. परंतु त्याला आतापर्यंत एक दिवसीय मध्ये चांगले प्रदर्शन करता आलेले नाही. त्याने एक दिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त 24 सरासरीने धावा केलेल्या आहेत. परंतु त्याच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या 3 सामन्यांमध्ये तो आपल्या स्वतःला सिद्ध करून एक दिवसीय विश्वचषकासाठी आपले स्थान निश्चित करण्याच्या उद्देशानेच आता मैदानावर उतरणार आहे. चौथा खेळाडू म्हणजे यष्टीरक्षक संजू सॅमसन. ऋषभ पंतच्या अपघातानंतर भारतीय क्रिकेट टीम मध्ये यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसनला स्थान देण्यात आले आहे. IPL मध्ये आपल्या संघाचं कर्णधार पद भूषवताना त्याने उत्तम बॅटिंग केली आहे. परंतु त्याला आता भारतीय संघामध्ये स्थान देण्यात आले आहे, त्याच्यामुळे त्याला पुन्हा एकदा आपल्याला सिद्ध करायचे आहे. संजू सॅमसनला वारंवार भारतीय संघात स्थान मिळालेले नाही, तो नेहमी आत बाहेर होताना दिसला आहे. परंतु आता होणाऱ्या या एक दिवसीय मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. तो आपल्या बॅटिंगच्या जोरावर विश्वचषकामध्ये आपले स्थान निश्चित करतो की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पुढचा खेळाडू म्हणजे गोलंदाज उमरान मलिक. भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सगळ्यात वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा उमरान मलिक. त्याने जे काही सामने आतापर्यंत भारतासाठी खेळले आहे त्यामध्ये त्याने छाप सोडलेली आहे. परंतु आता त्याला पुन्हा एकदा एक दिवसीय क्रिकेटमध्ये स्थान देण्यात आले आहे, त्याच्यामुळे आता त्याच्याकडे भारताचा एक उत्तम गोलंदाज म्हणून देखील पाहिले जाते. काही महिन्यातच होणाऱ्या विश्वचषकासाठी उमरान मलिक आपले स्थान भारतीय टीम मध्ये निश्चित करण्याच्या उद्देशाने ही एक दिवसीय मालिका खेळणार आहे. तो आपल्याला सिद्ध करतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.